भांगशी माता गळाच्या पायथ्याशी एका तृतीय पंथीयाचा खून करणाऱ्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. वाळूज भागातील भांगशी माता गडाच्या पायथ्याशी दिनांक 22 मे रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास एका तृतीय पंथीयाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. एक महिना उलटूनही या प्रकरणी पोलिसांच्या हाती धागेदोरे सापडत नव्हते. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांना माहिती मिळाली की भांगसी माता गडाच्या पायथ्याशी तृतीय पंथी संध्या सखी हिचा खून रामकृष्ण त्रिपाठी व एकनाथ आहेर यांनी केला. माहितीवरून पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं बजाज नगर भागातून दोघांना ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दोघे उडवाउडवीची उत्तर देत होते. अधिक चौकशी दरम्यान खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बागुल, चेतन ओगले, रवींद्र कसपटे, नितीन मोरे, सुधाकर राठोड, विलास वाघ, सुरेश कळवणे, शिवाजी भोसले यांनी केली.